पत्रकार विकास काटदरे यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या वर्षात अनेक सामाजिक संस्थांच्या कामांची माहिती मिळावी, तसेच विविध उपक्रम हाती घेतले जातील असे सांगितले. डोंबिवली पत्रकार संघाचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार तथा सिने कलाकार अजय निकते यांनी डोंबिवली पत्रकार संघाचे कार्य खूप मोठे असल्याचे सांगत माझ्या या यशात या संघाचा मोठा हातभार असल्याचे यावेळी सांगितले. नरेंद्र थोरावडे यांनी डोंबिवली पत्रकार संघाच्या कामाबाबत थोडक्यात माहिती दिली, तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर चर्चा देखील केली. डोंबिवलीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी, बारवी धरण प्रकल्प पुनर्वसन पाहणी, तसेच पावसाळ्यातील आजार व त्वचेची काळजी या विषयावर डॉक्टर स्वाती गुरव यांच्याशी संवाद साधला. तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर पाध्ये यांच्याशी वाढत्या आत्महत्या या विषयावर चर्चा साधत रक्तदानाबाबत जागरूकतेची माहिती दिली. मी तुम्हाला सांगतो, पत्रकार संघाने मला किती मोठा केलं ते तुम्हाला मुद्दाम सांगतो, किंवा पत्रकार असताना मी किती मोठा झालो त्याचा. मी काही त्यांना ओळखत नव्हतो किंवा मला काही माहीत नव्हतं की ते मला ओळखतात म्हणून. पण ज्या वेळेला फिल्म डिव्हिजनमध्ये माझी ती 30 मिनिटाची फिल्म दाखवली आणि माझ्या प्रोड्युसर रुपेश राय सिकंदांनी डायरेक्टरला आणि आम्हाला सगळ्यांना बोलवलं, तर मला जायला तिथे उशीर झाला होता. कारण मी अशोक हॉटेलला होतो आणि माझा आणखीन एक ऑडिशन होती तिथे, म्हणून मी थांबलो होतो. मला जायला उशीर झाला.